कोयना धरणासाठी ज्या लोकांच्या जागा गेल्या त्या लोकांच्या जागा त्याने परत गव्हर्नमेंटने दिल्या. आता एकदा जागा घेतल्यानंतर प्रकल्पग्रस्त जागा परत घेऊ नये असं शासनाचे नियम आहे. तरी त्या लोकांच्या जमिनी घेतल्या. ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही या पुनर्वसनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला नोकरी द्या, त्याचा मोबदला द्या, तर तसं काय त्यांच्याकडनं घडलेलं नाही. शेवटी एकदा चर्चेनं असं ठरलं की त्या लोकांना आपल्याला प्रशिक्षण पाठवायला पाहिजे, ट्रेनिंग द्यायला पाहिजे, ट्रेनिंग संपलं की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ. त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवलं, 2 वर्ष त्यांनी ट्रेनिंग केलं, ट्रेनिंग करून आल्यानंतर परत ते अजून ट्रेनिंग म्हणूनच एमएससीबीमध्ये काम करतात, त्यांना नोकरी काय मिळाली नाही. अशा प्रकारचा प्रश्न ठाणे जिल्ह्यामध्ये जे 12वी धरण झालं त्या धरणग्रस्ताच्या लोकांना सगळ्यांना नोकऱ्या दिल्या. ज्यांना नोकरी नको होती त्यांना 35 लाख रुपये एका रकमे दिले. त्याच बेसिसवर आमच्या लोकांना द्यावा आमची एक मागणी आहे. त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी 19 तारखेला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला नोटीस दिले, निदान चर्चा ते करा, आमचं काय म्हणणं ऐकून तरी घ्या, आणि त्याच्यानंतर आपण बसून तुम्ही आम्ही मिळून मार्ग काढूया. शासन कुठल्या प्रकारे त्याच्यावर तयार नाही, त्यासाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आणि 19 तारखेला मुंडे इथं ज्या ठिकाणी आमच्या जमिनी घेतल्या त्या ठिकाणी त्यांच्या सबंध कुटुंबीय आमच्या संघटनेचे कार्यकर्ते सगळे म्हणून आम्ही धरणं आंदोलनासाठी बसणार आहोत. आणि आमची मागणी असं राहील, एक तर आम्हाला नोकरी द्या, नसेल तर आमच्या जमिनी परत द्या. ह्या बेसवर आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. या संबंधाचा पत्रव्यवहार आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी केलेला आहे. बाबा नाटक आम्ही निवेदन आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं या केसमध्ये आम्ही निश्चितपणे लक्ष घालू. या संबंधीचं निवेदन आम्ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना आता दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी या केसमध्ये लक्ष घालून तुमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतो असं आम्ही त्यांना आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.